नमस्कार, अक्षदाज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघतोय मखाण्याचा चिवडा कसा बनवायचा. मखाणामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आहेत, त्यामुळे ही एक हेल्दी डिश आहे. मखाना चिवडा हे एक इव्हिनिंग स्नॅक म्हणून आपण खाऊ शकतो. मखाणाचा चिवडा बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया. इथे मी मखाना घेतलाय, हे तुम्ही बघू शकताय, अशा प्रकारे असतो मखाना. मखाने घेताना जास्ती मोठ्या साईजचे नसावेत, मीडियम साईजचे असावेत. तेल घेतलंय मी इथे, हिंग घेतलंय, डाळ घेतलंय, शेंगदाणे घेतलेत, कढीपत्ता, हळद, मोहरी, जिरे, मीठ आणि लाल तिखट. पहिल्यांदा आपल्याला मखाने ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत. मखानामध्ये मॉइश्चर असतं, ते निघून जाण्यासाठी आपल्याला ह्या पॅनमध्ये थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत, म्हणजे ते क्रिस्पी होतील आणि त्याला हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. मखाने क्रिस्पी होईपर्यंत ते हाय टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत. आपण एक मखाना चेक करूया, हे छान असे क्रिस्पी झालेले आहेत. आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. त्यात सेम पॅनमध्ये तेल घालून घ्यायचंय. आपण पोह्यांचा वगैरे चिवडा करतो त्याच सेम पद्धतीने याचा आपण चिवडा करायचा आहे. तेल घातल्यानंतर ते व्यवस्थित गरम झालंय का हे चेक करून यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत. शेंगदाणे व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे भाजल्यानंतर यामध्ये डाळ घालायचं आहे. इथे मी एक चमचा डाळ घेतलंय आणि डाळ हे आपल्याला ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. डाळ भाजून झाल्यानंतर यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ता व्यवस्थित तडतडला की आपल्याला गॅस कमी करून घ्यायचा आहे. आपण जे बाकीचे मसाले घालणार आहोत ते करपू शकतात, त्यामुळे जर तेल खूप तापलं असेल तर गॅस बंद करून बाकीचे मसाले घाला, किंवा तुम्ही एकदम लो गॅस करून बाकीचे मसाले घालू शकता. इथे मी हिंग घातली आहे, हळद पाव चमचा, एक चमचा लाल तिखट. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, मीठ चवीनुसार. हे घालून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे आपण ड्राय रोस्ट केलेले मखाने आहेत ते यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मखाना चिवडा तुम्ही प्रवासातही घेऊन जाऊ शकता, फक्त तो मऊ पडणार नाही याची काळजी घ्या. एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवा, म्हणजे तो आरामात खूप दिवस टिकेल. लहान मुलांसाठी खूप हेल्दी आणि टेस्टी अशी डिश आहे, त्यांना तुम्ही इव्हिनिंग स्नॅक म्हणून पण देऊ शकता. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे जे मसाले आहेत ते मखाण्याला व्यवस्थित कोट झाले पाहिजेत. अशाच नवीन नवीन छान छान रेसिपी बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करू शकता आणि बेल आयकॉन पण क्लिक करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल. हा मखाना चिवडा तयार आहे, तो एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. आजची रेसिपी कशी वाटली खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.